रात्रीचे 12 वाजले होते. नवरा उशिरा घरी आला, बायको रागावली होती. बायको म्हटली, कुठे होता दिवसभर? ऑफिसमधून पण दुपारीच निघाला. नवरा म्हटला, अगं मी ना ते आपलं हे. नवऱ्याचं ततपप ऐकून आणखी रागावून बायको म्हटली, आता का गप्प? सांगा ना, कुठे शेण खायला गेला होता? आणि ही घाणेरडी ट्रंक आणि भिकारडी वळकट कोणाची? नवरा थोडा धीर जमावून म्हटला, अगं आईला आपल्या घरी आणायला गेलो होतो. काय, कशाला आणलं आईला इथे? भावांकडे सोडायचं होतं ना तिला? आई बिचारी दरवाजाबाहेर काळोखात पदराने डोळे पुसत उभी असते. बायकोला तिला आत या असे पण सांगावसे वाटत नाही. संतापलेली बायको तिच्याकडे पाहत पण. नवरा अगदीपणे म्हणतो, तिला माझ्या भावांकडे सोडणं शक्य नाही, प्लीज समजून घे. बायको म्हणते, का? आपल्याकडे कुबेराचा खजाना आहे वाटतं. तुमच्या 10,000 पगारात आपलं भागत नाही, आता आई कशाला आणखी? नवरा निग्रहाने बोलतो, आई इथेच राहील. हो का? मग या घरात एकतर ती राहील किंवा मी. आणि ही पण निर्लज्जपणे इथे आली. काय हो, कशाला आला तर आमच्या संसारात विष कळवायला? हे विचारतच बायको बाहेरचा दिवा लावून दरवाजा बाहेर जाते. मगाशी काळोखात उभ्या आईने डोळे पुसणारा पदर चेहऱ्यावरून बाजूला केलेला असतो. तिला पाहून हादरलेली बायको दोन पावलं मागे सरकते आणि म्हणते, आई तू? आई म्हणते, हो मीच. तुझ्या भावांनी आणि त्यांच्या बायकांनी मला खूप छळलं आणि घराबाहेर काढलं. मी जावई बापूंना फोन केला आणि ते लगेच मला न्यायला आला. आपल्या आईची कहाणी ऐकून क्षणभर सुन्न होते, डोळे पाण्याने डबडबतात, पण क्षणात अश्रू पुसून नवऱ्याकडे लाडीक कटाक्ष टाकत बायको म्हणते, तुम्ही ना अगदी असे आहात जावई. किती दिवसांनी इतकं छान सरप्राईज दिलं. थँक्यू डार्लिंग. आईकडे वळत म्हणते, चल आई दमली असेल, जेवून घे गरमागरम. नवऱ्याच्या आईचं काय, आजच्या मुलींनी यावर विचार करायला हवा. बाबांनो हात जोडून विनंती करतो, आईपेक्षा जास्त किंमत जगात कोणालाच देऊ नका. आणि हा व्हिडिओ जितका शेअर करता येईल तितका शेअर करा. थँक्यू.